कपूर आणि पंढरपूर दोन्ही टीमला कर्णधारांना विनंती आहे, आपला एक एक राखीव खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे. पंच पहिले षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल या वेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला पुश केलं जात आहे. एका सिंगल धावेची होती मागणी, एका सिंगल धावेने मात्र समाधानी राहतील फलंदाज. एक दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला येत्या पाच दिवसांमध्ये पाहायला मिळू शकेल. तालुकास्तरीय मात्र या खेळाडूंचा खेळ मात्र गेल्या कित्येक वर्षापासून मात्र प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा असते की एखादी मोठी स्पर्धा आम्हाला एखाद्या मैदानावरती मात्र या कालावधीमध्ये या हंगामामध्ये बघायला मिळाली. आणि तशीच एक मोठी स्पर्धा, एका मोठ्या लेवलचं आयोजन एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मात्र आयोजित केलं जाणारे ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने. तालुकास्तरीय खेळाडूंचा खेळ मात्र येत्या पाच दिवसांपर्यंत या मैदानावरती रंगणार आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आजूबाजूच्या तालुक्यातील मात्र आपण जर पाहिलं तर मोठमोठी नावं या मैदानावरती मात्र आपल्याला खेळताना बघायला मिळतील. आजचा दिवस आपण जर पाहिलं तर स्थानिक संघाची एक चांगली कामगिरी आपल्याला या अगोदर दोन सामन्यांमध्ये बघायला मिळाली. तो संघ म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स कवटे मांकळ. दोन्ही वेळेला मात्र अनिकेत पाटोळे सामनावीराचा मानकरी ठरलाय. आजचा दिवस मात्र जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दोन्ही मॅचमध्ये मात्र जवळपास आपण जर पाहिलं तर मिळून त्याने या दोन सामन्यांमध्ये जवळपास 85-90 धावांचा पल्ला गाठलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. या बॉलसाठी मात्र बीमर बॉल आणि बीमर बॉलसाठी मात्र नो बॉलचा इशारा पंच कृष्णा पाटील स्टेट अंपायरच्या भूमिकेत असताना, तर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत मात्र अभिजित कटरे. नारायण पवार सर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि नारायण पवार सरांचा वाढदिवस जो आहे तो आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केक कापून साजरा केला जाईल. दरम्यान स्वप्नील गोणे या चेंडूवरती मात्र बॉल चाललाय, तो शॉर्ट फाईन लेग फिल्टरच्या दिशेने पाठीमागे मात्र विकेट किपरला बीट करत असताना दायऱ्याच्या आतमध्ये मात्र चेंडूला रोखलं गेलं. 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल रोखलेला असताना मात्र ही चोरटी धाव, अगदी दिवसाढवळ्या मात्र धावांची चोरी आपल्याला झालेली बघायला मिळते या बॉलवरती. येत्या पाच दिवसात आपण जर पाहिलं तर असेच नामवंत संघ आणि नारायण पवार सरांचा हा वाढदिवस मात्र व्यासपीठावरती आज साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मिस्टर नारायण पवार सर, आपल्याला वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा. आणि दरम्यान इथे मात्र हा वाढदिवस साजरा होत असताना आलेला आपल्याला चौकार आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकेल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल जातोय 4 धावांसाठी. आज आपल्या कवटे मंकाळ तालुक्यातील खेळाडूंचा एक चांगला खेळ नक्कीच आपल्याला बघायला मिळाला असेल, त्यामुळे प्रेक्षकही त्या ठिकाणी संतुष्ट आहेत आज आपल्या स्थानिक खेळाडूंचा चांगला खेळ बघून. अनिकेत पाटोळे, वैभव भोसले, बापू लोंडे सारखे खेळाडू, नामदेव सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आज चांगली कामगिरी राहिली ती जय हनुमान स्पोर्ट्स क्लब स्थानिक कवटे मंकाळ संघाची. दरम्यान मॅच नंबर 4 ची सुरुवात झाली. टॉस मात्र जिंकला होता एसजीएम पंढरपूरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय. विजापूर टीम सध्याच्या स्थितीला मात्र धावफलकावर धावा जमवल्यात 10. ओव्हर नंबर 1 मधून मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक राहील एकेरी धावेसाठी. मात्र आपण मागील बॉलवर झालेला प्रयत्न, त्यानंतर आलेला चौकार आपण पाहिला.
त्यातल्या त्यात एक नो बॉल ही आला होता, एका अतिरिक्त स्वरूपाची धाव सुद्धा या स्कोर कार्ड वर या ओव्हर मधून जोडली जाते। या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या थोडीशी बाहेरची लाईन हाताळली, फलंदाज मात्र व्हाइट बॉल अपेक्षित करत होते, परंतु पंचांनी मात्र त्याला एक वॅलिड बॉल घोषित केलं। एक लीगल चेंडू सोबत मात्र निर्धाव चेंडूने ओव्हर नंबर एक ची सांगता होईल आणि पहिला षटका अखेरीस, संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद, धावफलकावरती मात्र धावा आपल्याला बघायला मिळतील त्या 10। 10 रन्स ऑन दी बोर्ड विथ दी नाइस स्टार्ट इन बिटवीन बॅटिंग साठी आपण जर पाहिलं तर मिथुन आणि अब्रार सलामीचे दोन फलंदाज विजापूर संघाकडून मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना दोन जवळच्या संघांचा हा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। तसं पाहायला गेलं तर पंढरपूर आणि विजापूरमध्ये जास्त अंतर नाही आहे, परंतु आज हा क्रिकेटचा खेळ मात्र या दोन संघांना एक चांगली संधी देतोय। एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे ठाकलेले असताना मात्र एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या सुसज्ज आकाराच्या कवटे मंगळ नगरीच्या महांकाली साखर कारखान्याच्या क्रीडांगणावरती आज त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्यामध्ये तालुकास्तरीय एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा आपटलेला बॉल या वेळेला मात्र समोर पंच केलाय लॉन्ग ऑन काउ कॉर्नर वरती मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट एक चांगला झेल पाहायला मिळतोय अँड बॅटर आउट वन मोर विकेट फर्स्ट पहिला धक्का लागेल विजापूर टीमला। अब्रार गॉन फर्स्ट विकेट डाऊन पहिला धक्का बस विजापूर टीमला लागत असताना नवीन गोलंदाज जसा मात्र गोलंदाजी मार्क वर आला गोलंदाज आनंदोच्या या पहिल्या चेंडूवरती मात्र काव कॉर्नर क्षेत्रात एक सहज सोप्पा सुरेख झेल आणि अब्रारची मात्र विकेट इकडे आली आहे। न्यू बॅटर गौस तिसऱ्या क्रमांकावरती गौस मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। तसं पाहायला गेलं तर धावफलक तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये, पॉवर प्ले मधून मात्र जितक्या धावा अपेक्षित केल्या जात आहेत त्या धावा मात्र आलेल्या दिसल्या नाहीत। अवघ्या 10 धावा पहिल्या षटकातून आणि नवीन ओव्हरची सुरुवात मात्र विकेटने होते। पहिल्या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर मोठा धावफलक उभारायचं आहे। आजचा दिवस मात्र एक क्रिकेटमय दिवस असेल खऱ्या अर्थाने, आजच्या दिवसापासून मात्र या तालुका स्तरीय या तालुका निहाय दैदीप्यमान दर्जेदार अशा क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे आणि येत्या 5 दिवसांपर्यंत ही स्पर्धा अशीच मात्र या मैदानावरती रंगणार आहे। कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक चारही क्षेत्रांमध्ये मात्र अग्रेसर असणारे त्रिमूर्ती स्पोर्ट्स कलुलटी स्पर्धेचंही आयोजन करत असताना पहिल्या बॉलवर विकेट, परंतु दुसरा चेंडू मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। अगदी साइड स्क्रीन वरून बॉल पाठीमागे जात असताना नाना भवन एंड क्रिकेट ट्रॅव्हल होतोय। 6 धावांचा इशारा, षटकाराचा इशारा पंच अभिकटर यांच्या माध्यमातून। या षटकारासोबत मात्र धावफलकावरती मोठा बदल घडेल, धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावांवरती, एक गडी बाद 16 धावा। गौस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला असताना सोबत मात्र मिथुन एक डावखुरी आताचा फलंदाज। चला पुढील चेंडूकडे आपण वळूया। विकेट नंतर एक षटकार तोडीसतोड उत्तर मात्र दिलं गेलं गोलंदाजाकडून फलंदाजाला, फलंदाजाकडून गोलंदाजाला। पहिल्या बॉलवरती मात्र अब्रारची विकेट पटकावली, परंतु दुसऱ्या बॉलवरती त्याच्या जागेवरती आलेल्या फलंदाज गौसने मात्र षटकार ठोकलाय। तिसऱ्या बॉलसाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आनंद। या वेळेला मात्र थोडासा कमी गतीने हाताळलेला चेंडू, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं या बॉलवरती। चेंडू मधली गती मात्र थोडीशी कमी केली गेली, चेंडूला मात्र ट्रम्बल केलं गेलं, वेग मात्र गोलंदाजीतला काढून घेतला गेला आणि त्यामुळे मात्र एका कमी गतीने हाताळलेल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बीट होतोय। येतोय एक आणखीन निर्धाव चेंडू, 3 बॉलचा खेळ पूर्ण, ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर, एक विकेट एक षटकार आणि आता मात्र निर्धाव चेंडू आलाय। तसं पाहायला गेलं तरी या कवटे मंगळ नगरीला मात्र क्रिकेटचा एक मोठा इतिहास आहे, बरेच खेळाडू घडवले या कवटे मंगळ नगरीच्या महांकली साखर कारखान्याच्या मैदानाने। आज मात्र जर चर्चा करायची झाली तर अनिकेत पाटोळे सारखा फलंदाज आपल्या नावाचा बोलबाला या मैदानावरती करताना आपल्याला सकाळच्या 17 बघायला मिळतोय। आतापर्यंत या स्पर्धेतलं मात्र पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती आणि त्यातल्या त्यात मगाशाही मॅचमध्ये मात्र अर्धशतक होता मात्र हुकलं, असे बरेच खेळाडू मात्र आपण जर पाहिलं तर या मैदानानं घडवलेत।
वैभव भोसले सारखा खेळाडू मात्र आज आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतोय. बापू लोंढे कालचा दिवस आपण जर पाहिलं तर बेळंकीच्या मैदानावरती रंगलेला सामना, त्याबद्दलही थोडीशी चर्चा मात्र मला वाटते या स्पर्धेच्या माध्यमातून झाली पाहिजे. कारण हाच जय हनुमान स्पोर्ट्स कवटे मंकाळचा संघ काल मेगा फायनलमध्ये पोहोचला होता आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर एक स्थानिक संघ आणि त्या स्थानिक संघाच्या विरोधात बॅटिंग करत असताना मात्र 96 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं असताना मात्र काल किरोज सरांची एक चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दरम्यान मात्र आली ते विकेट मात्र गमावली ती गौसने. मिथुन सारखा फलंदाज झेलबाद होऊन माघारी परतलाय आणि त्याच्या जागेवरती मात्र राजू चव्हाण. आज राजू चव्हाणला मात्र गोलंदाजीतून पंचांनी कुठेतरी मात्र आळा घातलाय, परंतु फलंदाजीतून मात्र त्याला संधी मिळेल आणि त्या फलंदाजीतून मात्र कुठेतरी आपल्या गोलंदाजीवर घातलेल्या आळ्याचा बदला मात्र त्याला घ्यावा लागेल. पंचांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये थ्रो गोलंदाजीसाठी राजू चव्हाणला मात्र रोक लावली, त्याच्यावरती मात्र बॅन लावला गेला, त्याच्या गोलंदाजीला मात्र आळा घातला गेला आणि कुठेतरी त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरती मात्र आक्षेप घेतला गेला आणि त्यामुळे मात्र आता इथून पुढे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राजू चव्हाण जो आता मात्र नुकताच आलेला फलंदाज आहे त्याला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून त्याला मात्र त्याचे आज टॅलेंट दाखवावं लागेल. पॉईंटच्या डोक्यावरून मात्र सजवलेला फटका डीप पॉईंट मध्ये मात्र स्वीपर कव्हरचा फिल्डर धावतोय, बॉलला अडवतोय, बॉलची फेक करतोय, तोपर्यंत मात्र राजू चव्हाणच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत 2 धावांचा प्रयत्न. 2 धावा मात्र स्कोर कार्डवर वधारल्या जात आहेत आणि या 2 धावांसोबत मात्र ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त होईल आणि या 2 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 19 धावांवरती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त, 5 ओव्हरचा हा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे, 1 गोलंदाज 2 षटक हाताळू शकेल आणि बाकीच्या उर्वरित 3 गोलंदाजांना मात्र 1-1 षटक हाताळता येईल. अशा पद्धतीने मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर स्वप्नील घोणेनं मात्र 1 षटक हाताळलं, ज्या षटकातून मात्र त्याने 10 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 3 सिंगल 1 नो बॉल, पण फ्री हिटच्या बॉलवर 1 सिंगल आणि 1 चौकार आणि मग शेवटच्या बॉलवर निर्धाव चेंडूनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. तर दुसऱ्या षटकात मात्र विकेटची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर अब्रारला माघारी परतावलं गेलं आणि त्यानंतर मात्र त्याचा बदला गौसने घेतला, दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकला, तिसऱ्या बॉलवर 1 सिंगल आली, चौथ्या बॉलवर पुन्हा एकदा मात्र मिथुन सारख्या फलंदाजाची विकेट आणि त्यानंतर मात्र 1 दुहेरी धाव आणि 1 निर्धाव चेंडू. अशा पद्धतीचं मात्र पहिल्या 2 ओव्हरचं हे विश्लेषण आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 ओव्हर अखेरीस 19. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आल्यानंतर त्याच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, बॉल जातोय मात्र काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकांना मात्र विनंती असेल आपण थोडंसं क्षेत्ररक्षण करत असताना स्वतःचीही काळजी घ्या. नवीन ओव्हरची सुरुवात करत असताना मात्र फलंदाजाच्या बॅटमधून अर्थात स्ट्राईकवर मात्र गौस आणि गौसच्या बॅटमधून मात्र काव कॉर्नर बाउंड्री लाईनवरती सजवला गेलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला फटका, 2 खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली, रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा असं मात्र हे समीकरण आपण घडवून आणलेलं पाहिलं ते फलंदाज अभिलकीरीच्या गोलंदाजीवरती. चौकारानं मात्र सुरुवात केली आहे, भव्य स्वागत केलं जात आहे गोलंदाज अभिलकीरीचं. हा फुल टॉस बॉल बेरर चेक प्रमाणे असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल, परंतु बॉल अडवण्यामध्ये मात्र असफल, बॉल मात्र निघून जातोय सीमा पार, मिळतील धावा 4 आणि 9 बॉलवरती मात्र इथे दर्शवला जातोय चौकार. भीमर चेंडूसाठी मात्र हा 9 बॉलचा इशारा. नो बॉलवर मात्र चौकार आला, यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजाला मिळते. काय घडेल काय बिघडेल या फ्री हिटच्या बॉलवरती, पंचांनी सुद्धा मात्र हा फ्री हिटचा इशारा कळवलाय हायवे एंड कडून. अभिलकीर राउंड विकेटचा मारा करायचा असताना मात्र या वेळेला उंच फटका सजवलाय, फ्री हिटचा बॉल आहे, जेलबाद झाले तरी मात्र त्या ठिकाणी आउट होणार नाहीत. थ्रो मात्र खराब, ओव्हर थ्रो, बॅकअपसाठी मात्र 2 फिल्डर विकेट किपरच्या पाठीमागे, परंतु या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र बराच हवेत उंच गेलेला असताना चेंडू मात्र पहिली धाव वेगानं पूर्ण केली आणि या खराब थ्रोमुळे मात्र दुसरीही धाव अगदी सहजतेने मात्र पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळते. दुहेरी धाबेसोबत मात्र स्कोर पुढे सरकेल, धावफलकावरती मात्र धाबा होतील त्या 30.
30 धावांचा आकडा गाठलाय. एक चांगले कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र खेळत असताना गौस आणि गौस सोबत मात्र आपण जर पाहिलं तर राजू चव्हाण नव्याने आलेला फलंदाज बॅटर नंबर 4 अँगल चेंज केलाय. या वेळेला ओव्हर द विकेट आले आहेत. ओव्हर द विकेटचा कितपत फायदा होतोय. ओव्हर द अंपायर साइड बॉल जाईल मात्र पाठीमागे लॉन्ग ऑन क्षेत्रात. पुन्हा एकदा मात्र एक चांगलं प्रोटेक्शन तिकडे उपस्थित असताना एक सिंगल रन पूर्ण केली जाते. थोडासा संत गतीने मात्र चालू असलेला खेळ आपल्याला बघायला मिळू शकेल. चौकार आणि षटकारांचा अभाव या मॅचमध्ये बघायला मिळतोय. परंतु अगोदरच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मात्र अनिकेत पाटोळीची बॅट मात्र बरसलेली आपल्याला बघायला मिळते. चांगले फटके सजवले आपल्या टीमला मात्र चांगल्या धावांवर नेऊन पोहोचवलं आणि त्या मॅचमध्ये मात्र सुद्धा आपल्या संघाच्या नावावरती दुसरा विजय मिळवून दिला आणि सामनावीराचा मानकरी ठरला अनिकेत पाटोळे. यावेळेला मात्र ऑन साईडला मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये परंतु जमिनीलगतचा फटका जातोय काव कॉर्नर क्षेत्रात क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. अशा वेळेला मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. जर गॅपमध्ये फटका सजवला असाल उंच फटका गेला असेल नो मॅन्स लँडमध्ये पडेल तर त्यावेळेला मात्र तुम्हाला कुठेतरी 2 किंवा 3 धावा घेण्याची संधी या मैदानातून दिली जाईल. परंतु जमिनीलगतचे फटके आणि त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षक उपस्थित असणाऱ्या क्षेत्रात तुम्ही फटका खेळला असाल तर मात्र तुम्हाला कुठेतरी एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. यावेळेला मात्र ऑन साईडला फटका भिरकवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि गौसला मात्र माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय तो विजापूर टीमला. गौस बॅक टू द पवेलियन. 1 more wicket down. नवीन फलंदाज बंदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 5व्या क्रमांकावरती मात्र तो फलंदाजीसाठी मैदानाच्या आत दाखल झालाय. त्याच्यासोबत मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी एका बाजूने राजू चव्हाण मात्र त्या ठिकाणी फलंदाजी करेल. गौसच्या जागेवरती बंदा. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना शेवटचा आता मात्र एक चेंडू शिल्लक राहिलाय. टेनिस क्रिकेट डॉट इन या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थात संतोषजी नाणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, आज आमचे अपडेटर सागर, कॅमेरामॅन ओमकार आणि दुसरे कॅमेरामॅन अगदस, आज थेट रत्नागिरीहून ही टीम मात्र या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी आपल्या 2 कॅमेऱ्यांशी मात्र सज्ज झाली आहे. शेवटचा बॉल मात्र या ओव्हरमधून शिल्लक राहिलेला आपल्याला बघायला मिळू शकेल. थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी खेळाडू आणि पंचांमध्ये सुरू आहे. या वेळेला सुंदर फटका शेवटच्या बॉल वरती. बॉल मात्र जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती घनाघाती प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत उत्तुंग. आसमानी गगनचुंबी गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा मात्र हा षटकार. या षटकारासोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती मात्र धावा आपल्याला या षटकारानंतर बघायला मिळतील त्या 38. 3 गडी बाद 38 धावा. आतापर्यंत अब्रारची विकेट आलेली आपण पाहिली, आतापर्यंत मिथुनची विकेट आलेली आपण पाहिली आहे आणि नुकतीच मात्र विकेट आलेली आपण पाहिली ती फलंदाज गौस याची. त्याच्या जागेवरती मात्र आपण जर पाहिलं तर बंदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आल्या आल्या तिकडे मात्र आपल्या फलंदाजीचे इरादे मात्र त्याने स्पष्ट केले आहेत. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. 3 ओव्हरचा समाप्त झालेला खेळ आपण पाहिला. 38 धावा मात्र स्कोरकार्डवरती या षटकारानंतर. अजूनही 2 ओव्हरचा खेळ मात्र फलंदाजांच्या हातामध्ये. कितपत धावांपर्यंत मजल गाठेल तो मात्र विजापूर संघ. विरुद्धात आपण जर पाहिलं तर सोलापूर तालुक्यातील पंढरपूर SGM संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विठुरायाच्या पावन धर्तीवरचा संघ मात्र आज मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे SGM पंढरपूर. विठुरायाच्या आशीर्वादानं मात्र आपण जर पाहिलं तर आज ही दुसरी मॅच ते खेळतात. परंतु पहिल्या मॅचमध्ये त्यांना हार पत्करावी लागली.
या मॅच मध्ये मात्र मागील मॅच मधून झालेल्या चुका ज्या आहेत त्या कुठेतरी सुधारून या मॅच मध्ये मात्र त्यांना खेळ करावा लागणार आहे। त्यातल्या त्यात विजापूर संघाला सुद्धा एक हार पत्करावी लागली आहे, ती हार मात्र कुठेतरी भरून काढायची असेल तर मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या फलंदाजांना एक मोठं टार्गेट सेट करायचा प्रयत्न करावा लागेल। आणि त्यातल्या त्यात प्रथम फलंदाजी जी संधी मिळालेली असताना पहिल्या तीन ओव्हरमध्ये अवघ्या 38 धावा म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर मागील दोन मॅच पासून आपण पहिल्या इनिंग मध्ये धावा आलेल्या पाहिल्या त्या मात्र काही वेळेला 40 काही वेळेला 48। अनिकेत पाटोळे आणि वैभव भोसले सारखे फलंदाज मात्र सातत्यपूर्ण मैदानावरती चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसले, परंतु विजापूर टीमला मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव मात्र कमी आहे। कुठेतरी हवेचा प्रवाह कुठल्या दिशेने वाहतोय त्या दिशेने मात्र त्यांना ती ओळखून फलंदाजी करणं खूप मैदानात महत्त्वाचं असेल, कारण हे मैदान जर आपण पाहिलं तर वाऱ्याच्या प्रवाहासोबत जर तुम्ही फटके खेळला तर तुम्ही आपण सर्वजण जो फलंदाज मैदानावरती येईल त्याने जर मात्र वाऱ्याच्या प्रवाहाचा चांगला वापर केला आणि चांगलं टायमिंग आणि पुरेशी ताकद मात्र फटक्यांमध्ये लावली तर मात्र कुठेतरी मोठे फटके सजवू शकतील, परंतु ते प्रयत्न मात्र आज खूप कमी प्रमाणात झालेत विजापूर संघाच्या फलंदाजांकडून। लगातार मात्र मिस टाइम फटके, परंतु यावेळेला मात्र बराच हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला मात्र फेकून दिलाय सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार। मला वाटतं जवळपास 110-115 किलोमीटरचा प्रवास करून आज विजापूरचा संघ जो आहे तो आज या मैदानावरती उतरलाय आणि त्यातल्या त्यात त्यांच्याच जवळचा पंढरपूरचा संघ म्हणजे त्या अगोदर आपण जर पाहिलं तर इकडून तुम्ही जर विजापूरच्या दिशेने निघालात तर सर्वप्रथम पंढरपूर आणि त्यानंतर मग विजापूर म्हणजे दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर अगदी लांबचा प्रवास करून जवळपास 100+ किलोमीटरचा प्रवास करून आज या मैदानावरती खेळण्यासाठी आलेले आहेत। नुकतीच काही दिवसांपूर्वी मात्र आपण जर पाहिलं तर सांगोला तालुक्यात एक मोठी स्पर्धा पार पडली आणि आजपासून सांगोला तालुक्यामध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। तिथेही मात्र तालुका स्तरीय स्पर्धेचं आयोजन आहे आणि त्यातल्या त्यात याही मैदानात आपण जर पाहिलं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने मात्र या स्पर्धेचं एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल। षटकार असेल, 6 धावा मिळतील आणि 6 धावांसोबत मात्र स्कोर पुढे सरकेल जाऊन पोहोचेल तर मात्र 38 धावा। यावेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय, अतिरिक्त धावेची घोषणा मात्र पंचांकडून झाली आहे। षटकार आणि या व्हाईट बॉलसोबत मात्र एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर 45 धावा स्कोर कार्डवरती, स्कोर कार्ड मात्र अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर मात्र 45 धावा स्कोर कार्डवर। या वेळेला मात्र स्विंग यानं मिस, लगातार फलंदाज मात्र बॅट भिरकवत आहेत, परंतु नुसती बॅट भिरकावून तुम्हाला चालणार नाही, त्या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅट मधला संपर्क त्या ठिकाणी घडवून आणावा लागेल आणि त्यातल्या त्यात एका चांगल्या समय साधण्याची गरज आहे, एक चांगलं टायमिंग गरजेचं आहे। क्रिकेटच्या पटलावरती चार गोष्टींना मात्र नेहमीच एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आपण पाहिलंय, त्या चार गोष्टी म्हणजे सर्वप्रथम टेक्निक, दुसरी गोष्ट आहे टायमिंग, तिसरी गोष्ट आहे टेम्परामेंट आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ताकद। त्या ताकदीचाही मात्र पुरेसा वापर फटक्यामध्ये असणं गरजेचं आहे, तर आणि तर मात्र मोठे फटके तुम्ही अशा मोठमोठ्या आकारांच्या मैदानावरती मात्र सजवू शकाल। मोठ्या डायमेन्शन्सची मैदानं ज्या वेळेला असतात त्यावेळेला मात्र आपण एकतर चांगल्या टायमिंगनं मोठे फटके सजवू शकाल किंवा मग पुरेशा ताकदीनिशी जर तुम्ही फटके खेळला तर मात्र तुम्ही मोठे फटके सजवू शकाल। दरम्यान इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आणि या व्हाईट बॉलसाठी मात्र मला वाटतं रेफरल रिव्ह्यू, बॉलिंग टीमने मात्र हा रेफरल रिव्ह्यू घेतलाय, पंचांच्या निर्णयावरती मात्र गोलंदाज आक्षेप घेत आहेत
आणि हा व्हाईट बॉल साठी मात्र रेफरल रिव्ह्यू आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इन ऑफिशियल यूट्यूब वाहिनीद्वारे मात्र त्याची पडताळणी करून मात्र हा ऑनफील्ड पंचांना निर्णय जो आहे तो कळवला जाईल. सॉफ्ट डिसिजन मात्र ओरिजिनल डिसिजन इज अ व्हाईट बॉल, परंतु गोलंदाजाने मात्र आता गोलंदाजांना त्या ठिकाणी असं वाटतंय की हा व्हाईट बॉल नाही आहे, त्यामुळे हा आक्षेप घेतलाय, हा रेफरल रिव्ह्यू मागितलाय. येस अँड इट्स राईट डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. हा स्वैर चेंडू आहे, अवंतर धावांची भर पडेल मात्र स्कोर कार्ड वरती, अतिरिक्त रन्स स्कोर कार्ड वरती ऍड केले जातील. एकेरी धावेनंतर मात्र स्कोर जर आपण पाहिलं तर 46 धावा 46. आणि या वेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये मिळालेला चेंडू हाफ ट्रॅकर फटका आणि त्यावर मात्र त्या आपण पाहिल्या त्या 6 धावा. आतापर्यंतचा मला वाटतं हा सर्वात लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. अगदी काव कॉर्नर क्षेत्रामध्ये मात्र दत्ता शेठ चव्हाण यांच्याही बॅनरवरून बॉल मात्र पाठीमागे चाललाय. 6 धावा येत आहेत, षटकार येतोय फलंदाज राजू चव्हाणच्या बॅटमधून. चांगल्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये राजू चव्हाण ऑन साईडला मात्र या वेळेला एक चांगला फटका त्यांनी सजवलाय. पुढील चेंडूसाठी मात्र गोलंदाज सज्ज. या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर पुन्हा एकदा मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत असताना व्हाईट बॉल नंतर मात्र गोलंदाज कुठेतरी आपली दिशा भटकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर आनंद मात्र हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक मात्र चौथं षटक, बऱ्याच अतिरिक्त धावा या ओव्हरमधून. या वेळेला मात्र ऑफ साईडला फटका सजवला, गॅपमध्ये मात्र निघून जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यासाठी बराच लांबून येतोय, बॉल मात्र तोपर्यंत त्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत निघून जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, पुन्हा एकदा मात्र एक खणखणीत चौकार. बरंच लांबून आले त्यामुळे बॉलवर मात्र प्रॉपर जजमेंट त्या ठिकाणी ताबा मिळवता आलेला नाहीये. दोन पायांमधून मात्र बॉल निघतोय आणि सरळ मात्र निघून जातोय सीमारेषा पार. मिळालाय चौकार, दोन मोठे फटके आतापर्यंत या ओव्हर मधून. या वेळेला पुन्हा एकदा मात्र प्रेशर खाली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आनंद लगातार मात्र मोठे फटके आणि त्या मोठ्या फटक्यानंतर मात्र गोलंदाज दबावाखाली गोलंदाजी करत असताना आणखीन एका अतिरिक्त धावेची घोषणा मात्र पंच अभि कटार यांच्या माध्यमातून. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांचं मात्र एक तालुका स्तरीय भव्य मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. दोन नावाजलेल्या संघांमध्ये चालू असलेला मॅच नंबर 4 खेळ आपण पाहतोय. एका बाजूला आहे विजापूर तर दुसऱ्या बाजूला आहे मात्र पंढरपूर. दोन्ही टीम मात्र जवळपास 100+ किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेला खेळण्यासाठी आज सकाळच्या 17 मैदानावरती. दोन्ही टीम मात्र पहिल्या मॅच मध्ये पराभूत ठरलेल्या टीम आहेत आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना क्रमांक 4 शेवटच्या बॉलवर चौकाराने मात्र होते समाप्ती ओव्हर नंबर 4. आणि या चौकारासोबत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 60 अप धावसंख्या 62 रन्स ऑन दी बोर्ड, 62 धावा विजापूर संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 38, परंतु हे चौथं षटक आपण जर पाहिलं तर अतिशय महागडं ठरलंय. जवळपास 30+ धावा या षटकातून आलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि या धावांचा आकडा जो आहे तो आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये. 62 धावा विजापूर टीमच्या खात्यामध्ये. शेवटचे अजूनही 6 चेंडू या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेले आपल्याला बघायला मिळू शकतील. या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मात्र किती धावा खर्च करणार गोलंदाज, कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार ही शेवटची ओव्हर. कारण पहिल्या 3 ओव्हरपर्यंत जरी धावसंख्येला चांगला आळा घालून ठेवला होता, परंतु या षटकातून मात्र बऱ्यापैकीच्या धावा मात्र फलंदाजांनी जमवण्यात यश मिळवलंय. एकंदरीत मात्र 62 धावांचा आकडा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुरुवातीला विकेट थोडेसे लवकर गमावले, पण एकामागोमाग एक फलंदाज बाद होते गेले, परंतु या दोन फलंदाजांनी मात्र आता डाव सावरलाय. चांगल्या स्थितीमध्ये असलेले धावफलक आता मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल.
दोन धावांची पेनल्टी विजापूर टीमला मात्र लावली जाते आणि या दोन धावांच्या पेनल्टी सोबत मात्र ज्या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात होईल एसजीएम पंढरपूर टीमला मात्र दोन धावा बोनस दिल्या जातील। या वेळेला मात्र पेनल्टी लावली गेली आणि त्यानंतर मात्र एक चांगला बॉल हाताळला जातोय। फलंदाज मात्र त्या ठिकाणी बीट होताना विकेट कीपर कडे ट्रॅव्हल होत असताना थोडासा मात्र संत गतीने हा सामना सुरू आहे। मी दोन्ही टीमला विनंती करेन थोडंसं स्पीडअप घ्या, आपल्याला मात्र यापुढे अजूनही दोन सामने खेळवायचे आहेत त्यामुळे आपल्याला थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल, सामन्याची गती मात्र थोडीशी वाढवावी लागेल। या वेळेला मात्र आकुट टप्प्याचा बॉल फेकून दिलाय, बॉल फाईन लेग सीमारेषेच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजाच्या बॅट मधून येत असताना। या सहा धावा आणि या अर्धा डझन धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर स्कोर कार्ड वरती मात्र धावा झाल्यात त्या 68, एक चांगल्या धावफलकावरती मात्र मजल गाठली आहे ती विजापूर टीमने। दुसऱ्या बाजूने मात्र एसजीएम पंढरपूर या टीमला मात्र आता मोठ्या धावांचा पाठलाग इथून पुढे मात्र करताना आपण बघणार आहोत, कारण या पाच ओव्हरच्या मॅच मध्ये 70-75 धावांना अधिक धावा जर झाल्या तर मला वाटतं कुठेतरी एक फायटिंग स्कोर मानला जाईल। आणि त्याच स्थितीमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर विजापूर टीमची फलंदाजांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत मात्र दोन चेंडू पूर्ण झालेत या शेवटच्या षटकातून आणि चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। चांगले सामने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल, सकाळच्या सत्रापासून अनिकेत पाठोळे वैभव भोसले सारख्या फलंदाजांची धुमाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्यातल्या त्यात गोलंदाजांची चांगली चमक आपल्याला त्या ठिकाणी दाखवली गेली आहे ती सर्व गोलंदाजांकडून। कमीत कमी धावांचं षटक हाताळण्याच्या प्रयत्नात परंतु बऱ्याच अतिरिक्त धावा आज या तालुकास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसातून येत असताना आपल्याला बघायला मिळू शकतील। पुन्हा एकदा मात्र हवेत फटका सजवलाय, फिल्डर मात्र बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना फिल्डरच्या खऱ्या अर्थानं मस्तक वर दस्तक देत हा बॉल जातो डीप मिड विकेट सीमा पार, येतोय षटकार। षटकारासोबत मात्र धावफलकावर एक मोठा बदल घडतोय, या अगोदर आपण जर पाहिलं तर एक फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आणि या वेळेला मात्र मिड विकेट क्षेत्रातून मात्र आणखीन एक दर्जेदार असा षटकार 0-6 0-6 मात्र असं या शेवटच्या ओव्हर मधून आलेल्या चार चेंडूचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय। दोन धावांची पेनल्टी ऑलरेडी मात्र विजापूर टीमला लावण्यात आलेली आहे त्यामुळे समोरच्या टीमला ज्या वेळेला मात्र नेक्स्ट इनिंगची सुरुवात होईल दोन धावा अधिक बोनस म्हणून दिल्या जातील पेनल्टीच्या स्वरूपात। या वेळेला मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल पाहायला मिळतोय, फलंदाज मात्र ताकदीनं बॅट भिरकवतोय। अशा बॉलला खेळत असताना मात्र ताकदीची गरज नाही आहे, त्यासाठी मात्र चांगल्या टायमिंगची गरज होती आणि ती टायमिंग मात्र कुठेतरी फसलेली आपल्याला पाहायला मिळाली। डॉट बॉल सोबत पाच चेंडू पूर्ण, आता मात्र इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या आपण जर पाहिली तर 74 धावा स्कोर कार्ड वरती। अकुट टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पुन्हा एकदा पुल केले चेंडूला, दोन खेळाडूंच्या मधून मात्र बॉल निघून जातोय, वन वन बाउन्स टू टू बाउन्स टप्पा 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 आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर मारतो जाऊन गप्पा, येतो शेवटच्या बॉलवर एक खणखणीत चौकार आणि या चौकारासोबत मात्र होईल पहिल्या इनिंगची समाप्ती आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 78 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 79 धावांची गरज, 79 रन्स टू विन प्लस दोन धावा तुम्हाला बोनस दिल्या जातील। तुमची ज्या वेळेला बॅटिंग सुरू होईल तुम्हाला ऑलरेडी दोन धावा तुमच्या स्कोर कार्डवर ऍड झालेले असतील, त्यामुळे तुम्हाला बॅटिंग करत असताना मात्र 76 धावा अजून बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी, 77 धावा तुम्हाला बनवायचे आहेत कारण टार्गेट आहे 79।
एसजीएम पंढरपूर विरुद्ध विजापूर अशी चालू असलेली मॅच, मॅच नंबर आता मात्र दिवसभरातली चालू आहे ती म्हणजे 4. यानंतर पाचवा सामना असेल तो मात्र विजयी संघ, चौथा सामना म्हणजे या सामन्यामध्ये जो कोणी संघ जिंकेल त्यांचा सामना होईल तो मात्र पराभूत संघ, सामना क्रमांक 3. या अगोदरच्या मॅच मध्ये जो संघ पराभूत ठरलाय त्या संघासोबत मात्र या दोन टीम मधून जो संघ विजयी ठरेल त्यांचा मात्र सामना असेल. पुढील सामना मात्र 4 षटकांचा खेळवला जाईल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 79 चं टार्गेट परंतु 2 धावांची पेनल्टी, त्यामुळे टोटल मात्र 79 धावांमधून 2 धावा ज्या आहेत त्या बोनस ऑलरेडी मात्र एसजीएम पंढरपूरला मिळतील आणि 79 धावा आता मात्र बॅटमधून त्यांना जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. तर या पाठलागाला मात्र सुरुवात होईल. मध्यानामध्ये मात्र आम्ही थोड्याची विश्रांती घेतो आणि या थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर मात्र मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण जाऊ, ज्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये चेस करण्यासाठी पंढरपूर टीम मैदानामध्ये दाखल होईल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसरे सन्माननीय सन्मानमूर्ती दत्ता शेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आयोजित केली गेलेली एक तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,121 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक, द्वितीय पारितोषिक 61,121 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी मात्र कोणताही भेदभाव केला गेलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी मात्र सारखीच पारितोषिकं मात्र दिली जातील. 25,121 रुपये रोख रक्कम या दोन्ही संघांसाठी. प्रथम क्रमांकासाठी मात्र विशेष सहकार्य लाभलं ते शिवसेना जिल्हा प्रमुख सांगली सन्माननीय संजय बापू विभूते. द्वितीय क्रमांकासाठी मात्र सहकार्य आहे ते यशोधन मेडिकल करोली टी यांचं, अर्थातच सन्माननीय श्री सर्वेसर्वा महिजी चव्हाण साहेब. युवा नेते खरसुंडी विवेक भैया पुजारी यांच्याकडून मात्र तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रवीण सलगर युवा उद्योजक पंढरपूर यांच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान, अशी एकंदरीत 4 सांघिक बक्षिस या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मालिकावीरासाठी मात्र एक आकर्षक असा रेफ्रिजिरेटर सनीदादा पडळकर डेप्युटी सरपंच करोली टी आणि श्री उत्तम पाटील मेजर राष्ट्रीय खेळाडू भालाफेक यांच्या माध्यमातून हा रोख रकमेचा पुरस्कार, सोबतच मालिकावीरासाठी मात्र एक आकर्षक असा रेफ्रिजिरेटर दिला जाणार आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट शौर्य कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर संदीप देसाई हिंगणगाव आणि शिवमुद्रा ब्रोकर्स प्रॉपर्टी डीलर प्रॉपर्टी प्रोप्रायटर विशाल पाटील मैशाळेम यांच्या वतीने मात्र हा बेस्ट बॅटरचा पुरस्कार असेल. दरम्यान मॅचकडे वळूया. मॅच मात्र सुरू होईल मॅच नंबर 4 मधले. आता मात्र शेवटचे 5 षटकांचे खेळ आणि या 5 षटकांचे 30 चेंडू आता आपण इथून पुढे बघू शकाल आणि ज्यामध्ये बनवायचे त्या जिंकण्यासाठी 77 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात करेल. बेस्ट बॉलर साठी रोहित पाटोळी मेजर आणि बंडू शेट्टी मेजर यांच्याकडून आकर्षक असा कूलर दिला जाणार आहे. पहिलाच बॉल स्वीप केला आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु बॉल मात्र क्षेत्र रक्षणाला देतोय दरार, होतो सीमारेषा पार फरार. 1 bounce 2 bounce चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगली सुरुवात इकडे मात्र केली जाते एसजीएम पंढरपूर टीम कडून. तसं पाहिलं गेलं तर एक मजबूत टीम म्हणून नेहमीच या एसजीएम पंढरपूर टीम कडे पाहिलं गेलंय. विवेक तळेकर सारखा आपण जर पाहिलं तर फलंदाज आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मयूर तळेकर सारखा फलंदाज मात्र जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्या बॅटचा चेहरा खोलतोय. आडव्या बॅटनं मात्र स्वीप केलं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र हा चौकार त्याच्या बॅटमधून. आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर अभि लकीरे जो नॉन स्ट्राईक वर असलेला फलंदाज बॉलिंग मार्क वरती मात्र पहिल्या ओव्हरसाठी बंदा आणि बंदाच्या पहिल्याच बॉल वरती चढवलाय हल्ला. बोलतोय मात्र मयूर तळेकरचा बल्ला, येतोय त्याच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. ओव्हर द विकेटचा मारा स्वीकारलेला असताना दुसरा चेंडू सुद्धा त्याच प्रयत्नामध्ये अगदी अगवून आपण जर पाहिलं तर मागील बॉल सारखाच हा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये मयूर तळेकर आपल्याला बघायला मिळतोय. परंतु हा चेंडू मात्र निर्धावालाय. एक चौकार एक डॉट अशी मात्र सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते ती मात्र एसजीएम पंढरपूर संघाची. मोठ्या धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये मात्र बनवायच्यात 77 धावा. एक तिरी तो एक मेरी एक गोलंदाज तर एक फलंदाज असा मात्र निर्णय देणारा चेंडू. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल कॉट बिहाइंड, बॅटची घेतली जाते कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. मयूर तळेकर गॉन, पहिला धक्का एसजीएम पंढरपूरला.
अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो, थोडासा कमी गतीने हातालेला बॉल त्याला मात्र पुल करण्याच्या प्रयत्नात बॅटची एज घेतो आणि बॉल जातो सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये। दोन लगातारचे निर्धाव चेंडू आणि त्यातल्या त्यात एक चौकार आणि मग एक विकेट आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत तीन चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकातून पूर्ण। चार धावांवरती मात्र हा पहिला धक्का लागेल एसजीएम पंढरपूर टीमला, पाठलाग करायचा आहे 77 धावांचा। सुरुवात मात्र चौकाराने झाली, दुसऱ्या बॉलवर मात्र गोलंदाजाने तोडीस तोड उत्तर दिलं, डॉट बॉल हाताळला आणि तिसऱ्या बॉलवर मात्र सडे तोड उत्तर देतोय आणि विकेट पटकावतोय ती मात्र फलंदाज मयूर तळेकरची। एक मोठा धक्का लागेल तो मात्र जीएम पंढरपूर सारख्या टीमला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाजीसाठी बॅटर नंबर 3 चौगुले। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिलाच बॉल स्विचच्या प्रयत्नामध्ये बंदाचा मात्र चांगला गोलंदाजीचा प्रयत्न इकडे सुरू आहे। पहिल्या बॉलवर एकमेव चौकार त्याने खर्च केला, त्यानंतर मात्र उर्वरित मागील चेंडूंवरती एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये। अतिशय चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन लेंथवरती मात्र केली जाणारी गोलंदाजी। पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकर आहे, परंतु त्या हाफ ट्रॅकरला वेगळ्या पद्धतीने मात्र खेळण्याच्या प्रयत्नात लगातार दोन्ही वेळेला मात्र विनायक बीट होताना चांगल्या गतीमध्ये परिवर्तनासोबत मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये गोलंदाज बंदा मात्र यशस्वी ठरलाय। 77 धावांचा पाठलाग इतक्या सहजासहजी मात्र विजापूर टीम तिकडे पूर्ण होऊन देणार नाहीत। या दोन टीम मधून मात्र जो संघ जिंकेल तो मागील सामन्याच्या पराभूत संघासोबत या नंतरचा साखळी फेरीतील मॅच नंबर 5 सामना खेळेल आणि इथून पुढे मात्र होणारे आजच्या दिवसातले सर्व सामने हे 4 षटकांचे असतील। परंतु या वेळेला पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकर हाताळलेला असताना फाईनली एक बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक करतोय पोहोचण्याचा प्रयत्न, तोपर्यंत बॉल मात्र जातोय त्या क्षेत्ररक्षकाला पार करत सीमा पार, मिळतील धावा 4 आणि येतोय या बॉल वरती मात्र एक खडखडीत दणदणीत चौकार। या चौकारासाठीचा मात्र प्रयत्न यशस्वी ठरलाय, बराच हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर येऊन बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत मात्र उडवून दिलं फाईनली एक बाउंड्री लाईनवरून 4 धावांसाठी। विनायक चौगुलेच्या बॅटमधून या चौकारासोबत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते। बऱ्याच वेळानंतर आलेल्या चौकारानंतर पहिल्या षटकाचाही खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकातून मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवात मात्र सारखीच होती। पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या षटकातून 10 धावा आल्या होत्या आणि याही इनिंग मधून मात्र आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्यात। नवीन गोलंदाज मात्र गौस तिकडे सज्ज होईल ओव्हर नंबर 2 साठी। साखळी फेरीतील मात्र या स्पर्धेचं एक दैदिप्यमान देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 स्वरूपात। या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात मात्र आपण जर पाहिलं तर आज 16 संघ दाखल झालेत आणि या 16 संघांमध्ये पुढील 4 दिवसांपर्यंत साखळी फेरीनं मात्र प्रत्येक दिवसात 4 संघ खेळताना आपल्याला बघायला मिळू शकतील आणि शेवटच्या दिवसात मात्र 2 सेमीफायनलचे सामने, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठीची एक मॅच आणि एक मेगा फायनल असे एकंदरीत 4 सामने असतील। आजच्या दिवसात एसजीएम पंढरपूर त्याचबरोबर सभापती इलेव्हन आटपाडी, जय हनुमान स्पोर्ट्स कवठे मंकाळ आणि विजापूर असे एकंदरीत 4 संघ आजच्या दिवसात खेळताना, त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवठे मंगळ संघ आतापर्यंत 2 सामने त्यांनी खेळले, दोन्हीच्या दोन्ही सामन्यांवरती आपलं मात्र विजय नोंदवलाय आणि दुसऱ्या बाजूने मात्र आतापर्यंत जर पाहायचं झालं तर या दोन टीमने आतापर्यंत एक एक मॅच खेळली, एकेका मॅच मध्ये मात्र हार पत्करावी लागली आहे, परंतु या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे त्याच्या विजय खात्यामध्ये मात्र एक विजय आणि एक पराभव असेल आणि जो संघ मात्र पराभूत ठरेल तो मात्र या स्पर्धेमध्ये लगातारचे 2 सामने पराभूत ठरलेला मात्र पाहायला मिळेल। नवकुरताचा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो, तो अभि लखिरे सोबत मात्र विनायक चौगुले त्याच्या बॅटमधून मात्र बॉल नंबर 6 वर म्हणजे माझ्या पागुल ओव्हरमध्ये मागील ओव्हरमध्ये मात्र एक चौकार आलाय। यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू मधून तो चांगलं जजमेंट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतंय। अभि लखिरे मात्र स्ट्राईक रोटेट करत नाहीये, फलंदाजी मात्र स्वतः त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल, आत्मविश्वास आहे या फलंदाजामध्ये, क्षमतापूर्ण मात्र फलंदाज आहे आणि त्या क्षमतापूर्ण फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षाही टीमला आहेत, परंतु यावेळेचा फटका जो आहे तो कुठेतरी मात्र अर्धवट मनानं खेळला, तिथे मात्र क्षेत्ररक्षणाची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेला वा फेकून दिलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी, अभी नाही तो कभी नाही, ये दिल मांगे मोर। अभि लखिरीच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार, या अगोदरी असाच फटका सजवायचा होता परंतु त्यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि त्यातल्या त्यात प्लेसमेंटही थोडंसं चुकीचा जिथे मात्र क्षेत्ररक्षक होता, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक। सनी विटकर
सनी विटकर च्या बॅट मधून मात्र एक देखना दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील चेंडू या वेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, लॉफ्टेड फ्लिक पाहायला मिळतोय। वन बाउंस मात्र ओव्हर द रोप्स, टप्पा 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 आणि चेंडू मारतोय प्रेक्षकांसोबत गप्पा। चार धावांसाठी मात्र स्ट्रेट इन टू द स्टँड्स, आणखीन एक खणखणीत चौकार। या चौकारासोबत मात्र आता धावफलकात चांगला बदल घडला, या अगोदर एक षटकार आता मात्र चौकार। एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला तर 20 धावांवरती पाठलाग करायचा आहे तो मात्र 77 धावांचा। तसं पाहिलं गेलं तर एकंदरीत पाठलाग करायचं 19 धावांचा, 79 धावांचा, परंतु त्या 79 धावांच्या पाठलागामध्ये 2 धावांची पेनल्टी विजापूर टीमला लागलेली असल्या कारणानं 2 धावा ऑलरेडी पेनल्टीच्या त्या मात्र विजापूर टीमच्या विरोधात खेळत असताना जीएम पंढरपूर संघाच्या खात्यामध्ये, त्यामुळे बॅटने मात्र त्यांना 77 धावा बनवायच्या आहेत। आणि या वेळेला मात्र फटका सरळ जाऊन हाताला चिकटलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे जागेवर स्थिर आहे। आमचे प्रतिनिधी मात्र विनोद हरगे त्याची पडताळणी करतील आणि ते कळवत आहेत येस बॅटर आउट, माघारी परतावं लागेल। सनी विटकर मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना दुसरा धक्का एसजीएम पंढरपूर टीमला, चांगला झेल तिकडे मात्र पकडला जातोय। ग्रेट एफर्ट्स अँड वन मोर विकेट डाऊन, एसजीएम पंढरपूर टीमला आणखीन एक धक्का लागतोय। सनी विटकर मात्र आउट होऊन माघारी परतलाय आणि आता मात्र अभिलकीरे मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजीसाठी दाखल होतोय। या सामन्यात मात्र अजूनही मात्र रिझल्ट काय लागेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा हा सामना, कारण पाठलाग आपण जर पाहिलं तर सारख्याच पद्धतीचा सुरू आहे। मागील इनिंग कडे आपण जर लक्ष टाकायचं झालं तर पहिल्या 3 ओव्हर मधून अवघ्या 38 धावा स्कोर कार्ड वरती होत्या, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी खर्च केलेले अतिरिक्त आणि मोठ्या षटकांसोबत आपण जर पाहिलं तर मोठ्या धावा तिकडे उभारू शकलाय तो मात्र विजापूर संघ। आतापर्यंत मात्र 2 गडी बाद 20 धावा आहेत, सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 57 धावा बॅटने बनवायची आहेत। 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी मात्र ऍड केली गेली आहे स्कोर कार्डवरती, त्यामुळे स्कोर जर आपण पाहिलं तर तसं पाहिलं गेलं तर 22 धावांवरती आहे, परंतु ऑलरेडी आपण जर पाहिलं तर गरज सांगितली होती 77 धावांची, त्यामुळे 2 धावा ज्या आहेत त्या वजा करूनच मात्र त्या ठिकाणी हा स्कोर कार्ड तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे। 77 धावांचा पाठलाग आणि त्यामध्ये 20 धावा स्कोर कार्डवरती, अजून 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। या वेळेला मात्र बॅट मधून आवाजही चांगला येतोय, परंतु उंची चांगली गाठली आहे, लांबी कमी पडेल। क्षेत्ररक्षक मात्र जजमेंट खराब पाहायला मिळतंय, बॅकअप साठी फिल्डर आले तोपर्यंत मात्र 2 धावांचा प्रयत्न। बावीस धावा, 2 धावा ऑलरेडी मात्र ऍड केल्यानंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर या 2 धावांसोबत 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, म्हणजे एकूण आपण जर पाहायचं झालं तर टीमला आता मात्र 79 धावांची गरज आहे असं आमचं म्हणजे गुणलेखक आम्हाला मित्र कळवत आहेत। थोडीशी चुकीची दुरुस्ती मात्र धावफलकावरतून आपण करूया, म्हणजे एकंदरीत 2 धावा त्यांना पेनल्टीच्या ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे टोटल 79 धावांचाच पाठलाग फलंदाजांना करायचा आहे, परंतु अजून धावांपासून बरेच दूर आहेत। स्कोर कार्ड वरती आता मात्र या फटक्यासोबत सिंगल आली आणि सिंगल सोबत मात्र 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावफलकावरती असलेले आपल्याला पाहायला मिळतील। 23 विथ द लॉस ऑफ 2 इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर, 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय। 18 बॉल मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर गरज आहे 45 धावांची, म्हणजे जवळपास 15 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने इथून पुढे मात्र फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल। 15 रन्स पर ओव्हर प्रतिषटक मात्र 15 धावांची गरज असेल, कारण गरज आहे ती उर्वरित 3 ओव्हर मध्ये आता मात्र 45 धावांची, 18 बॉल आणि 45 धावा, प्रत्येक बॉलवर जवळपास 2-3 धावांची गरज। चुकीची दुरुस्ती मात्र या ठिकाणी करतोय, नवीन गोलंदाज मात्र बंदा तिकडे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना चुकीच्या दुरुस्तीनंतर मात्र स्कोर कार्ड पुन्हा एकदा अपडेट करतोय। 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये गरज आहे ती 56 धावांची, म्हणजे जवळपास 18.5 धावांच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग करावी लागेल ती एसजीएम पंढरपूरच्या फलंदाजांना। अभिलकीरे ऑन स्ट्राइक, बंदाचा पहिला चेंडू, मात्र पंच त्या ठिकाणी नक्कीच त्याची पडताळणी करून एक चांगला निर्णय कळवत आहेत।
एक फेअर डिलिव्हरी, एक वॅलिड बॉल, एक लीगल चेंडू, एक योग्य गोलंदाजी तिकडे मात्र हाताळली गेली आहे. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू आलाय. पंचांकडून मात्र रेफरल रिव्ह्यू मागितला जातोय. टेनिस क्रिकेट डॉट इन या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे मात्र याची पडताळणी होते आणि आमचे तिसरे पंच जे आहेत ते आता मात्र योग्य तो निर्णय मात्र आपल्या ऑनफील्ड पंचांना कळवतील. मागील बॉलसाठी मात्र त्या ठिकाणी आक्षेप घेतला गेला. पंचांचा निर्णय मात्र ओरिजिनल डिसिजन, इट्स अ व्हाइट बॉल, इट्स अ फेअर बॉल. परंतु पंचांना त्या ठिकाणी मात्र दिलेल्या निर्णयानंतर कुठेतरी प्रश्न विचारलाय तो फलंदाजाने. व्हॅलिड डिलिव्हरी आहे. लीगल चेंडू असेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इन ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे मात्र या निर्णयासाठी एक योग्य चेंडू हाताला आणि ओव्हर नंबर 3 ची इथे सुरुवात करतोय बंदा. डॉट बॉल सोबत यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. उंची चांगली गाठतोय. लांबी पुन्हा एकदा मात्र कमी पडते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अभि लकीरेचा खेळ. विकेट नंबर 3, वन मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का एसजीएम पंढरपूर टीमला. अभि लकीरे बाद. एक दर्जेदार क्रिकेट मात्र येत्या 5 दिवसांपर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. महंकाली साखर कारखाना कवठे मंगळच्या या मैदानावरती आपण जर पाहिलं तर अशा बऱ्याच स्पर्धा रंगल्या. परंतु तालुकास्तरीय एका मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं बऱ्याच वेळानंतर मात्र या मैदानावरती होणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. बऱ्याच स्पर्धा आपण या मैदानावरती पाहिल्या. काही स्पर्धांमधून एक गाव एक संघ ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात शहरी गटातून मात्र काही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. तालुका गटातून मात्र आपण जर पाहिलं तर खूप कमी स्पर्धा यावेळेला रंगल्या. परंतु आपण जर पाहिलं तर काही वेळेला आयकॉन खेळाडू म्हणून विविध तालुक्याचे खेळाडू जे आहेत ते खेळताना आपल्याला बघायला मिळाले. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर स्वर्गीय पिंटूदादा पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातलं आणखीन एक मोठं नाव ते म्हणजे नितीन मेहडा. त्या खेळाडूची मात्र एक वादळी खेळी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. एज अ आयकॉन प्लेअर म्हणून नितीन मेहडा म्हणा किंवा धीरज कोहली सारखा खेळाडू म्हणा चांगला बोलबाला राहिला स्वर्गीय पिंटूदादा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून. परंतु आज आपण जर पाहिलं तर इथे कोणताही मात्र आयकॉन खेळाडू नाही आहे. इथे सर्वच्या सर्व आयकॉन आहेत कारण तालुकास्तरीय या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. पुन्हा एकदा मात्र पंचांकडून रेफरल रिव्ह्यूसाठी मागणी केली जाते. लेट्स हॅव अ लुक ऑन टेनिस क्रिकेट डॉट इन. काय निर्णय येतो आमच्या तिसऱ्या पंचांकडून, आमचे टीव्ही अंपायर काय कळवत आहेत. बहुत ही बेहतरीन एक शानदार सी प्रतियोगिता आप देख पाओगे. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 के माध्यम से आज पहला दिन और पहले दिन की शुरुआत बेहतरीन हुई. एक वैलिड बॉल होगा. अंपायर को अपना डिसीजन जो है वो वापस लेना पड़ेगा. ऑनफील्ड अंपायर ने व्हाइट बॉल घोषित किया था लेकिन एक वैलिड डिलीवरी यहां पर हमारे टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से दर्शाई जाती हुई हमारे थर्ड अंपायर द्वारा ये निर्णय आता हुआ. इट्स अ वैलिड बॉल, इट्स अ लीगल डिलीवरी, इट्स अ फेयर बॉल. एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन इस बार. ऑन द राइज गेंद को लेंथ बॉल को पिक किया था, लॉन्ग ऑफ की तरफ मात्र ढकेला इस गेंद को. फील्डर वहां पर मौजूद, एक सिंगल तो आसानी से मुकम्मल किया जाएगा लेकिन दूसरे रन की कोई मांग नहीं. सिंगल पर संतुष्ट भी रहेंगे बल्लेबाज. अभी भी बड़े रनों का पीछा करना होगा. 25 रनों पर जाकर पहुंचता हुआ एसजीएम पंढरपूर. इस बार अक्रॉस द लाइन आए थे, बड़े शॉट की तैयारी में थे विनायक चौगुले लेकिन गति का परिवर्तन जो है वो वहां पर विनायक चौगुले को बीट करके जाता हुआ सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल के साथ. यहां पर अगर बात करें तो अंपायर द्वारा ओवर समाप्ति की घोषणा. वन मोर, यस, एक गेंद और बाकी है इस ओवर से. बंदा की अगली गेंद इस बार विनायक चौगुले के लिए. लास्ट बॉल ओवर की आखिरी गेंद पर इस बार अच्छी पिचिंग देखने मिली. गुड लेंथ पर स्पॉट होती हुई गोली के रफ्तार से आगे बढ़ती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में. लगातार की ये दो बिंदी गेंदों के साथ ओवर नंबर 3 का खेल यहां पर समाप्त. 8 रन प्रति ओवर की औसत के साथ अब इस 3 ओवर की समाप्ति के बाद मात्र 24 रन स्कोर कार्ड पर. बड़े रनों का पीछा करना होगा, रन बनाने हैं 79. 79 रन टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. अगर बात करें तो और बड़े रनों का पीछा करना होगा.
बारह गेंदों में आसपास अगर बात करें तो इस मैच को जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता होगी। 27 राहुल के हाथों में यह चौथा ओवर, 27 रन पर ओवर के साथ मात्र यहां पर यहां से आगे बल्लेबाजी करनी होगी। 12 गेंदों में 54 रनों की दरकार यह मुकाबला जीतने के लिए। एक बड़ा खेल यहां पर दिखाना होगा बल्लेबाजों के कंधों पर, मात्र एक बड़ी जिम्मेदारी होगी। पंडरपुर टीम वैसे देखा जाए तो आज इस दूसरे मुकाबले में खेलते हुए कहीं ना कहीं इस मैच में भी बैकफुट पर जाती हुई नजर आ रही है। विजापुर टीम ने मात्र इस मैच में एक अच्छा कमबैक किया है। पहली मैच में हार का सामना करना पड़ा लेकिन इस दूसरी मैच पर अपनी पकड़ मजबूत करते हुए। राहुल के हाथों में यह चौथा ओवर और इस गेंद पर विकेट कीपर द्वारा छलांग लगाई गई लेकिन वहां पर हाथ आई लेकिन मुंह ना लगी ऐसा कहना होगा इस बॉल को देखते हुए। एक अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, बॉल पीछे जा रही थी लेकिन वहां पर इस बॉल को रोकने में कामयाब रहे। कैच तो नहीं कर पाए लेकिन अपने टीम के लिए कुछ रन वहां पर जरूर इस बल्लेबाज के लिए आते थे लेकिन वो बचाए वहां पर विकेट कीपर ने। एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया। दूसरी तरफ विनायक चौगुले और बॉलिंग मार्क पर राहुल अपने दूसरे बॉल के लिए तैयार। इस बार भी गति में अच्छा परिवर्तन करते हुए गेंदबाज राहुल अच्छी वेरिएशन के साथ गेंदबाजी कर रहे आज। उतनी अच्छी लाइन और लेंथ पर एक अच्छा कंट्रोल, एक नियंत्रण और नियंत्रित गेंदबाजी के साथ गति में भी अच्छा परिवर्तन इस बॉल पर। डॉट बॉल के साथ अपनी ओवर की दूसरी गेंद पूरी करते हुए गेंदबाज राहुल राइट आर्म राउंड विकेट से इस बार परफेक्ट यॉर्कर टो क्रशर। ये टो क्रशर गेंद मात्र जाएगी डीप मिड विकेट फील्डर की तरफ जहां पर फील्डर मौजूद है। एक सिंगल वहां पर आसानी से चलकर पूरा करेंगे बल्लेबाज। अब इस मैच में सिर्फ और सिर्फ औपचारिकता बची है। फिर से एक बार एक तरफा मुकाबला यहां पर मैदान के अंदर देखने मिलता हुआ। इसके पहले की अगर बात करें तो जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कौटे मांगकाड़ एक बड़ा टारगेट सेट करती हुई और इस बार कदमों का भी अच्छा इस्तेमाल और उसी के साथ कलाइयों का भी अच्छा इस्तेमाल। बॉल जाती हुई सीधे मुख्य मंच पर जहां पर हमारे सभी मान्यवर उपस्थित, मान्यवरों को सलामी देने वाली है चार रन की। अगले बॉल के लिए फिर एक बार गेंदबाज तैयार। फिर से एक बार स्लॉट में डाली गई गेंद लेकिन बल्ला घुमाया लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई पाला नहीं, सीधे विकेट कीपर की तरफ ट्रैवल होती हुई। ज्यादा गति के साथ गेंदबाजी ना करते हुए वहां पर एक अच्छी लाइन और लेंथ पर नियंत्रित गेंदबाजी करने का यह प्रयास। अब दो खिलाड़ियों के बीच में से लॉन्ग स्टॉप रीजन की तरफ ट्रैवल होती हुई, चार रन तो वहां पर आराम से मिलेंगे और इस चौके के साथ मात्र टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। लेकिन यहां से अब दिल्ली बहुत दूर होगी एसजीएम पंडरपुर टीम के लिए। स्कोर की अगर बात करें तो स्कोर जाकर पहुंचा है 34 रनों पर, यानी कि आसपास और यहां से आगे इस मैच को जीतने के लिए 45 रनों की जरूरत। आखिरी ओवर का खेल शेष, 6 गेंदों में 45 रनों की दरकार। एसजीएम पंडरपुर वर्सेस विजापुर चलता हुआ यह आज का मैच नंबर 4। अगला मुकाबला इन दोनों टीमों में से जीतने वाली टीम और इसके पहले वाले मैच में हारी हुई टीम के साथ ये अगला मैच नंबर 5 पूरा होगा और उस मैच के टॉस के लिए इस दोनों टीमों में से जो भी जीतेगा उस कैप्टन को मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि तुरंत आप अगले मैच के टॉस के लिए हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में उपस्थित रहे। वक्त की कमी के कारण अगले दो मुकाबले जो है वो 4 ओवर के खिलाए जाएंगे। तो ओवर नंबर 5 की यहां पर शुरुआत होगी। 45 रनों का लक्ष्य यहां पर जीतने के लिए जरूरी होगा। विनायक चौगुले पटकी हुई गेंद, पहली गेंद पर यहां पर एक अच्छा प्रयास वहां पर गेंदबाज द्वारा पूरा किया जाता हुआ। विनायक चौगुले मात्र वहां पर राह देखते हुए बल्लेबाजी की, कहीं ना कहीं सोच रहे थे कि अंपायर इस बॉल को वाइट बॉल करार देंगे लेकिन अपनी जगह छोड़कर वापस चलते बने पेविलियन की दिशा में। नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर, अपनी पारी की घोषणा वहां पर की बल्लेबाज विनायक चौगुले ने। अभी तक बहुत अच्छा संघर्ष किया था विनायक चौगुले ने लेकिन एक बड़े रनों का पीछा अब जीतने के लिए जरूरी था। वहां पर अपने आप को आउट घोषित करते हुए, अपनी पारी की घोषणा वहां पर करते हुए सीधे पवेलियन की दिशा में जाएंगे। ओवर का एक बॉल समाप्त, 5 गेंदे बची है, 45 रनों की जरूरत। 9 रन पर बॉल, हर बॉल पर 9 रन आना बहुत जरूरी होगा परंतु वह उतना आसान होगा नहीं। नए बल्लेबाज इस बार पॉपिंग क्रीज का गहराई तक इस्तेमाल किया, बैकफुट पर जाकर खेलते हुए सीधे हल्के हाथों से गेंद को पुश करते हुए
शॉट मिड विकेट में जाती हुई गेंद, सिंगल मात्र वहां पर मिलेगी। सिंगल के साथ ज्यादा कुछ भला होने वाला है नहीं, लेकिन औपचारिकता पूर्ण इस मैच में मात्र था। अब बात करें तो विजापुर की टीम जो है वो इस मैच पर अपनी पूरी तरीके से पकड़ बना चुकी है। सिर्फ और सिर्फ अब फॉर्मेलिटीज गेंदबाज को पूरी करनी है और उस फॉर्मेलिटी के बाद इस दूसरे मैच पर अपना कब्जा जमाती हुई। पहले मैच में हार का सामना जरूर करना पड़ा विजापुर टीम को, लेकिन इस मैच में एक अच्छी पारी खेली और इसी के साथ अगर बात करें तो बल्लेबाजों का बहुत अच्छा प्रदर्शन। पहले विकेट भले ही जरूर जल्दी गवाए, लेकिन उसके बाद पारी को संभालने का काम मात्र वहां पर किया गया बल्लेबाज। उनके साथ अगर टीम का स्कोर देखें तो 79 रनों का टारगेट, 79 रनों का ये जो टारगेट है वो पूरा करने में एसजीएम पंढरपुर की टीम मात्र नाकामयाब होती हुई। बड़े रनों का पीछा करना था, शुरुआत मात्र आक्रामकता के साथ करनी थी, लेकिन थोड़ा सा शांत और संयमी खेल शुरुआती ओवर में किया। पहली ओवर से मात्र 10 रन, लेकिन दूसरी ओवर की अगर बात करें तो अच्छे खासे रन आए थे, 13 रनों का वो ओवर, लेकिन उस ओवर में मात्र दूसरा विकेट गंवाया था टीम ने। पहला विकेट जो है वो पहली ओवर से, लेकिन तीसरा ओवर बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज बंदा द्वारा। मात्र 2 रनों का वो ओवर जिसमें एक वाइड बॉल, एक सिंगल और एक विकेट आई थी, और वहीं से कहीं ना कहीं मात्र अगर बात करें तो पकड़ मजबूत करना शुरू किया था विजापुर टीम ने। इस मैच पर मात्र अपने जीत का स्टैंप लगाती हुई और इस रबर स्टैंप के साथ इस मैच में उनका जीत, उनका विजय जो निश्चित होने के बाद अब अगला मुकाबला खेलने का मौका फिर से एक बार मिलेगा विजापुर टीम को। मैच नंबर 5 में मैच नंबर 3 के विजेता, इस मैच के विजेता और मैच नंबर 3 के हारी हुई टीम के साथ आज उनका अगला मुकाबला होगा। विजयी टीम मैच नंबर 4 और लूजर टीम फ्रॉम मैच नंबर 3, अगला मुकाबला इस प्रकार से होगा। लीग फॉर्मेट में इस प्रतियोगिता का आयोजन आज पहला दिन तालुका हाफ 6 मार्च 2024 के इस दिन में मेगा फाइनल में सेमीफाइनल में पहुंचने के लिए मात्र चलती हुई आज ये पहले दिन की लड़ाई, और इस लड़ाई से जीतकर आगे कौन बढ़ेगा, कौन सी वो टीम होगी जो सेमीफाइनल खेलने के लिए आखिरी दिन में दाखिल होगी। और इसी के साथ औपचारिकता पूर्ण की और विजापुर टीम ने इस मैच पर अपना सिक्का लगाया, एक रबर स्टैम्प लगाते हुए इस मैच पर अपनी जीत हासिल की, अपनी जीत वहां पर कायम रखी। और इसी के साथ अब अगला मुकाबला होता वहां पर दिखाई देगा आपको, सभापति 11 आटपाड़ी वर्सेस विजापुर।